नीती आयोगाच्या या बैठकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना योग्य स्थान दिलं नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं हे चुकीचं आहे असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी असा दावा केला की या मुख्यमंत्र्यांचा आणि राज्याचा त्यामुळे पर्यायाने एक प्रकारे अपमानच झालेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेमध्ये स्थान देणं हे चुकीचं आहे अशी टीका राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे. भाजपचे राम कदम आपल्या सोबत आहेत. भाजपचे नेते राम कदम जी, रोहित पवारांनी ही टीका केली आहे, भाजप या टीकेकडे कसं बघते? ज्या वेळेस राष्ट्रपतींचं संबोधन पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये झालं त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री इतरांच्या तुलनेमध्ये पहिल्या रांगेत होते, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. तर त्यावेळेस बरं राष्ट्रवादीच्या नेत्यांना ते सुचलं नाही. आता सर्वच प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी आहेत, व्यवस्थित फोटो पुन्हा एकदा पाहावा लागेल. पण अशा सगळ्या गोष्टींवरून उगाच काहीतरी आपण टीका टिप्पणी करणं हे काही विरोधी पक्षाला शोभत नाही आणि हे सगळं त्यांचं दुखणं बाहेर येत आहे सत्तेत नसल्यामुळे. तर त्याच्यामुळे जर या फोटोवर टिप्पणी करणार असतील तर राष्ट्रपती संबोधनाच्या वेळेस मुख्यमंत्री पहिल्या रांगेत अगदी पंतप्रधानांच्या शेजारी होते, त्याही फोटोवर त्यांना टिप्पणी केली पाहिजे. तर त्याच्यामुळे स्वतःच्या सोयीप्रमाणे टिप्पणी करणं ही विरोधी पक्षाची राजकीय आवश्यकता आहे, त्यांचं हे दुखणं आहे. पण तुमच्या मते आजची जी ऑर्डर आहे जी ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना उभं करण्यात आलेलं होतं ती योग्य आहे मग प्रोटोकॉलनुसार असं म्हणताय तुम्ही? मी तुम्हाला तेच सांगतोय की राष्ट्रपतींचं संबोधन पुन्हा एकदा मी आजच्या कार्यक्रमाविषयी विचारतोय. आजच्या कार्यक्रमावर येतो आपण अँकर आहात, आपण पारदर्शीप्रमाणे पारदर्शी पद्धतीने आपण त्याच्यावर टिप्पणी केली पाहिजे. कारण पक्ष म्हणून भूमिका मांडत असताना नंतर समारोप करत असताना आपण आपल्या सोयीप्रमाणे समारोप न करता आम्ही पक्ष म्हणून काय भूमिका मांडतोय तीही तितकीच महत्वाची आहे. तर त्याच्यामुळे कोण कुठल्या रांगेत उभा त्याच्यावरून आपण जोडण्याचं कारण नाही. मी पुन्हा एकदा सांगतो राष्ट्रपतीच्या संबोधनाच्या वेळेस त्या प्रथम रांगेत होते. आता या फोटोमध्ये फोटो काढण्यासाठी ती सगळी एकंदरीत गर्दी त्यात नेमकं पुढे पाठीमागे काय झालंय आपल्याला तपासून पाहावं लागेल. पण त्या फोटोवरून लगेच जोडणं की बाबा हा शेवटचा क्रमांक दिला, पाठचा क्रमांक दिला, मधला क्रमांक दिला, हे काही योग्य ठरणार नाही. तर थोडस जरा इमॅच्युअर असल्यासारखं होईल. धन्यवाद राम कदमजी, आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.